सुरुवातीलाच बातमी आहे महायुतीच्या गोटातून। महायुतीची रणनीती बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। जागा वाटपाबाबत रणनीती जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर महायुतीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। सकाळी 11 वाजता एमसीए सभागृहात ही पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेला चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत। सोबतच शंभूराज देसाई सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असतील। तर जागावाटपाबाबत रणनीती जाहीर होण्याची शक्यता आहे। पत्रकार परिषदेमध्ये जागावाटपाबाबत काही माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्या सोबत जोडलेत। डॅरिल, नक्की जगदीश, आज महायुतीच्या नेत्यांची एक महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। वानखेडे स्टेडियम येथील एमसीए सभागृहात ही पत्रकार परिषद 11 वाजता सुरू होणार आहे। या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व शिवसेनेचे आमदार मंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित राहणार आहे। महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांच्या बैठका ज्या आहेत ते पार पडत आहेत। तर आजच्या या महायुतीच्या पत्रकार परिषदेतून जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष राहिलं आहे। जी डॅरिल, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।